आई कामगा देवी आणि गावदेव मारुती रायाला मी नमस्कार करून मी माझं भाषण सुरू करतोय. सर्व मालवणकरांना आणि मालवणकरांना माझा नमस्कार चारकोपकर म्हणून. दुसरी सभा आहे. विषय बराच पोचवायचा प्रयत्न केला तरी पण थोडा थोडा कुठे कधी बाकी राहतो. सीमांकन, त्याच्यानंतर आपल्यावर पीएमसी म्हणजे महानगरपालिका यांनी बनवलेली डीसीआर, त्याच्यानंतर आपल्यावर टाकलेला एसडीझेड म्हणजे स्पेशल डेव्हलपमेंट झोन, याबद्दल सगळ्याबद्दल मी समजवणार आहे. पण जर का समजा आज इथे, आता याच्या आधी पण मी हा विषय घेतला होता, क्रिकेटची मॅच असते, लक्षणीय उपस्थिती, महिला नसतात त्यात, महिलांना काम संपता बसला लक्षणीय उपस्थिती, पण आपल्या जमिनी जेव्हा जातात त्याच्यासाठी उपस्थिती का नाही होत तुम्ही कोण? आपल्या वडिलोपार्जित म्हणजे इथे आपण जन्माला आलो ना मुंबईमध्ये, हे आपल्या वडिलांचं काहीतरी पुण्य आहे ना म्हणून इथे मुंबईत ही मुंबई आपल्याला बघायला मिळालेली आहे. आणि आपण हे जे काय इकडचे भूमिपुत्र आहेत आणि आपल्याला या आई वडिलांनी जन्माला दिले ही मुंबई मिळालेली ना, ही मुंबईची जमीन आणि मुंबईची घरं आपल्याला राखायची आहे, ठेवायची आहे, टिकवायची आहे आणि आपलं अस्तित्व टिकवायचं आहे, हा विषय आहे. आपण अस्तित्वासाठी लढत नाही, आपण इगो हेमंत कोळी करतायत ना, करू दे, जाऊ दे, करू दे, ह्या गोष्टी जर केल्या ना तर नाही होणार. माझ्या गावामध्ये मार्च महिन्यामध्ये सभा झाली, अजूनपर्यंत विषय पोचला नाही, लोकांपर्यंत विषयच पोचत नाही. हेमंत कोळी तिथे सभेला होते, विषय पोचला, आज पोचला, भले ते 4 महिने लागले, विषय पोचला. आज या इतक्या लोकांना तुम्हाला कन्व्हिन्स करून म्हणजे सगळ्यांना समजून तुम्ही उभं केलं, तुमचं खरोखर धन्यवाद. सीमांकन हा विषय अतिमहत्वाचा का आहे, आपला मालवणी कोळीवाडा कशा बाबतीत कसा टिकवायचा आहे, हा प्रत्येक मालवणकराला हा विषय समजला पाहिजे. सीमांकन म्हणजे तुमचा गावाचा सर्वे करायचा, सर्वे करायचा इंटरनल म्हणजे आतमधल्या गल्ल्या मोजायच्या, आतमधली घरं मोजायची, हा सर्वे, हा हे सीमांकन. मग आता तुम्ही मारवेला बोटी लावता, मग मारवे जे बोटीचं जे तुमचं बंदर आहे ते तुम्हाला घ्यायचं आहे. तुमची सामगा देवी खारोडीच्या कोपऱ्यावर म्हणजे खारोडीच्या एंट्रीवर पडते आणि ते तलाव आहे तुमचं लोटस तलाव, ते तुम्ही सुद्धा घेतलं पाहिजे. इथून आमच्या इथे चारकोप गावाचे तुमची वेश आणि आमची मालवणी, तुमच्या मालवणीची आणि चारकोप गावाची वेश ही एकच आहे, तिथपर्यंत तुम्ही सीमांकन करायला पाहिजे. सीमांकन केल्यानंतर त्याच्यामध्ये जे काही तुमच्या स्मशानभूमी, जेवढे तुमचे गार्डन, तुमचे जेवढे खेळायची मैदानं आहेत, हे जे महाराष्ट्र सरकारच्या म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या ज्या काही जमिनी आहेत त्या सगळ्या, आपली घरं बांधलेली जमीन आहे, जी खळी आहे ती सगळी तुम्हाला त्याच्यामध्ये घ्यायला पाहिजे. हे झालं सीमांकन. आणि हे सीमांकन करून आपल्या मालवणी गावचा त्याच्यावर सातबारा बनेल, म्हणजे तुमच्या मालवणी गावचं त्याच्यावर नाव येईल, हे सीमांकन होईल. आणि सीमांकन झालं तर मग तुमचे, तुम्ही हे जे राजे बोलता, तुम्ही अस्तित्व टिपायचं, आम्ही जे काय ओरडतोय आणि बोलतोय हे तुम्हाला कळेल. मागे बस उभ्या राहिलेल्या महिलांना कृपया पुढे येऊन बसा, म्हणजे तुम्हाला विषय कळेल. हा झाला सीमांकनचा विषय. सीमांकन म्हणजे तुमचा मालवणी गावचा सातबारा, मालवणी गाव तुम्ही स्वतंत्र होणार, हा सातबारा. आता डीसीआरचा विषय आहे. आता सध्या 2034 पर्यंत आपली 20 वर्षाची डीसीआर आणि डीपी बनते, त्यासाठी गावातून तुमच्या इकडलं फार कमी लोक येतात. चार वर्षापूर्वी तुमचा हा गावातला राजेश केणी धडपडे माणूस तो तिकडे असतो, जास्त कोण दिसत नाही तुमच्याकडचे, त्याला भरपूर पडलेली आहे, इतर लोकांना नाही पडलेली आहे. जसं मी पण असतो आमच्या गावात, मला पडलेली आहे गावातली, का आम्हा लोकांना ठेके दिलेले नाहीत, आम्हाला काय मिळत नाही त्याचं, पण आम्हाला आमच्या गावाची अस्तित्व आणि आम्हाला आमचा कोळी समाज स्वतःचं अस्तित्व आणि आपली घरं ही टिकवायची आहेत म्हणून आम्ही प्रयत्न करतो आणि आम्ही मेहनत करतो या समाजासाठी. स्वतःचा खर्च करून आम्ही इकडे तिकडे फिरतो, हे आपल्या लोकांपर्यंत विषयच पोचत नाही.
आता कालच रामभाऊ गेले या गोष्टीसाठी आपण श्रद्धांजली दिली. त्यांनी सुद्धा एवढे प्रयत्न केलेले आहेत. रामभाऊ ही व्यक्ती इतर लोकांना माहिती नसेल. मी सांगतो आम्ही जे कार्यकर्ते आहोत समाजासाठी काम करतो म्हणून आम्हाला रामभाऊ माहिती आहे. पण लोकांना हा विषय पोचायला पाहिजे की प्रत्येक जण आपण या आपल्या समाजासाठी कसं काम करणार, आपलं अस्तित्व कसं टिकवणार. अहो ते मराठा वाले बघा, मराठा क्रांती मोर्चा हे तरी तर जबरदस्ती जीव दिला. आपल्या समाजासाठी आपण काय करू शकतो? स्वतःहून जीव दिला नाही तो काका शिंदे, काकासाहेब शिंदे काय करता येईल? मी तो करतो ना माणूस, मी कशाला जाऊ? फक्त जे काय आपल्या जागा जमिनी कुठेतरी सालभरावर नाव निघालं मग भांडायला बरोबर जातो. दुसऱ्यांनी कुठे घरातली पायरी वाढवली तर भांडायला बरोबर जातो. पण आपल्या स्वतःच्या आपल्या गावासाठी आपण कधी लढणार नाही. जातो करतोय करू दे कोण दुसरा. पण ह्या गोष्टी आता विसरा आणि आपण एकत्र यायचा हा विषय, लढा द्यायचा हा विषय घ्या. दलित समाज येतात एवढे आहेत आंबेडकरी समाज. बघा कशी मुंबई बंद पाडतात. आपल्यामध्ये कधी मुंबईमध्ये बंद, आपण मुंबईवाले, आपण मुंबई कधी बंद पाडणार? कधी आपण एकत्र येणार? हा विषय कळकळीचा आहे. कळकळीचा विषय म्हणजे आपली आत्मा कशी पेटली पाहिजे. ते लोक कसे पेटून उठतात बघा. आमचं काहीतरी मनातून जळतं म्हणून मी एवढ्या ओरडतोय आणि तुमच्यापर्यंत विषय पोहोचायला पाहिजे म्हणून ओरडतोय. इल्लिगल घर, मी बांधकाम व्यावसायिक आहे, सारसव गावामध्ये बांधतोय. बऱ्याच लोकांना माहिती आहे बांधकाम व्यावसायिक. आणि मी कधीपासून या क्षेत्रात उतरलो, जेव्हा गावातली बांधकाम व्यावसायिक म्हणून गावातली घरं बांधायला मिळाली तर तेव्हा इल्लिगल म्हणून आपण, जसा गणेश भंडारी यांनी हा विषय घेतला इल्लिगल, तर तुम्हाला विषय समजवतो. आपण 200 रुपयाचं आपलं जे काय घर आहे ते 200 रुपयाचा फॉर्म भरायचा आणि तेच घर रिपेअरिंग करू शकतो. हाच विषय. दुसरा आपण म्हणजे रिपेअरिंग म्हणजे बांधकाम छोटं काय करायचं, प्लास्टर करू शकतो, पत्रे बदलू शकतो. तुम्हाला RCCचे परमिशन नाही, तुम्हाला ग्राउंड प्लस वन बांधायचं परमिशन नाही. कौलारू ठेवू शकता, यादर पत्रे घालू शकता. मग तेव्हा मला विषय कळला की जर आपण आपली घरं नाही बांधू शकत, आपली मुंबई मुंबईमध्ये राहून 100 वर्ष अस्तित्व दाखवून नुसतं बोलाय पुरती आणि ते लोक 64 आपल्याकडे पुरावा मागतील, त्याच्यामध्ये ते पण दिल्यानंतर पण आपल्याला काही घर नाही बांधायला मिळत, मग आपण इथे मुंबईत राहून काय फायदा काय? बिल्डर हे बाहेरचे येतात. आधी दिगंबर भाऊने एक विषय काढला, भैय लोक येऊन बस त्यांचे फ्लॅट झाले, त्यांच्या जागा झाले. आता एक पहिला म्हण होती भटाला दिली उसरी, तसं नाही भैयाला दिली उसरी, हातपाय पसरी. एवढे मोठे करोडोचे मालक होतात. ठाकूर बघा, इस्टला ठाकूरची तुम्हाला गोष्ट तर स्टोरी माहितीच असेल. बांधकाम व्यावसायिक म्हणून मला जेव्हा कळकळ समजली ना, पोलीस येऊन हैराण करणार, घर नाही बांधून देणार, तेव्हा कळलं का आता आपण लढायला उतरलं पाहिजे. तेव्हापासून उतरतो ते आजपर्यंत. कशा पद्धतीने आपण घरं बांधू शकतो त्याच्यासाठी आम्ही आज DCR तयार केला. हे सगळं सीमांकनाच्या सभा घेऊन, मीटिंग घेऊन आम्ही तज्ज्ञांबरोबर हा विषय मांडला तेव्हा आम्हाला तज्ज्ञ मिळाले, मोठे मोठे आर्किटेक्ट मिळाले. तेव्हा आम्ही गावठाणांचा DCR बनवलेला आहे. आता गावठाणं कशी डेव्हलप होणार, गणेश भंडारीजी गावठाणं कशी डेव्हलप होणार हा प्रश्न आम्ही ABC म्हणजे 3 प्रकारे आम्ही DCR केलेला तयार ह्या कमिटीने. तर हा DCR म्हणजे कशा पद्धतीने आपण आपलं गावातलं घर बांधू शकतो. हा DCR आपण आता सध्या दिलेला आहे महानगरपालिकेकडे, पालिकेकडे. त्याच्यानंतर आशिष शेलार जे आपल्याला फेवर करतात, जे आपल्याला आपल्या बरोबर आहेत. पण बोलण्यावर विश्वास ठेवून चालणार नाही. आपण आपल्या कामामध्ये कार्यरत नेहमी राहिलं पाहिजे की कसं आपण त्यांच्याकडनं पेपरमधून लिहून घेणार, पेपरमधून पूर्ण लिहून घेणार, तेव्हा आपला कायदा तयार कसा करणार, ह्याच्याबद्दल आपण तत्पर राहिलं पाहिजे. आम्ही आम्ही तर करतोय. मालवणी गावची पण आम्हाला गरज आहे असं समजा. नुसतं आम्ही बोलायपुरती नाही, तुमच्याशी संबोधित कशाला करायला होतं, तुम्ही सुद्धा पाहिजे. मुंबईतले तुम्ही सुद्धा घटक आहात. तर DCR बद्दल आम्ही लोकांनी जे जे काय प्रयत्न केलेले आहेत ते आता येणाऱ्या DCR मध्ये आपल्याला समजेलच की आपण कशाबद्दल कशी घरं बांधू शकतो ह्याच्यामध्ये कळेल. त्याच्यानंतर सीमांकन तर तुम्हाला समजवलं की कशा पद्धतीने आपण सीमांकन करू शकतो. सर्व महिला वर्गांना सुद्धा विनंती आहे,
बाजार आपले स्वतःचे नाही राहिले. आपण मच्छी विकायला आपण बाजाराची परिस्थिती काय आहे. तुम्ही जरी आपल्या गावातून दोन नगरसेवक झाले, बाजार समितीवर दोघेच नगरसेवक होते हे मला सुद्धा माहिती आहे, तुम्हाला सुद्धा माहिती आहे, पण अजूनपर्यंत तुमचा बाजार व्यवस्थित झालेला नाहीये ही खंत आहे गोष्ट. थोडं तरी शेड तरी करायला पाहिजे असं माझं तरी मत होतं, पण तुमचं का आहे ते. तर महिलांना या सगळ्यात आधी याच्यामध्ये विषयामध्ये या घ्यायला पाहिजे, कारण महिला असतील तर बरंच काही. आता माहिती असेल तुम्हाला मध्ये की 500 महिला आपल्या दिल्लीला गेल्या बरोबर बाजारातल्या, माहिती असेल तुम्हाला. जर आता 500 महिला आपल्या एकत्र यायला लागल्या म्हणजे विचार करा आपण काय करू शकतो. तर आपल्या महिलांना सुद्धा विनंती आहे, जेव्हा कधी आणि या सर्वेला जर तुम्ही सगळ्या महिलांनी, तुम्हाला आता विषय कळला तर सगळ्या महिला इतर लोकांना समजवायचं आणि सर्वेच्या दिवशी सीमांकनच्या दिवशी तुम्ही प्रत्येकाने 20-25 जणांचा ग्रुप तयार करून तिथे उभं राहायचं आणि सीमांकन करून घ्यायचं आहे. मालोणी गाव हा अस्तित्व टिकवायचा आहे, त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत आणि हे प्रयत्न शर्तीचे लाख झाले पाहिजे. भरपूर तुम्ही याच्यात पुढाकार घेतला पाहिजे. एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार.